नमस्कार, मी पंढरी तिरुलकर, मास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. आज दिनांक 25/1/2021 रोजी बुद्धवासी सचिन चावरे यांचा प्रथम पुण्यस्मरण दिवस साजरा झाला. या निमित्ताने रक्तदान झाले. कैलासवासी शंकरराव चव्हाण महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील डॉक्टर्स व त्यांचे सर्व टीम्स उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती विमा प्रतिनिधी शिवराज एकाळे, अशोक चावरे, तुळशीराम चावरे, माजी सय्यद मोहन हराळे, दत्ता चावरे, किशन चावरे, बाबूराव चावरे, संदीप चावरे, नरेंद्र चावरे, आत्मस पठाण, शिवानंद बसोदे आदी मान्यवर उपस्थित होते. हे कार्यक्रमाचे आयोजन सचिन भाऊ चावरे मित्र मंडळ काटकंबा व भीम जयंती मंडळ काटकंबा यांनी परिश्रम घेतले. आज रक्तदान करणारे विशाल गर्जे, संघकार चावरे, श्रीकांत बसोदे, संभाजी मंदावाड, खाजा शेख, बालाजी कन्नावार, विकी चावरे, दीपक चावरे आदी रक्तदान केले आहे. अशा प्रकारे सचिन चावरे यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. आज दिनांक 21 जानेवारी या रोजी आमच्या काटकंबा गावातील आमचा बंधू सचिन सुधाकर चावरे हा दुःखद निधन झालं होतं. त्याचा आज पहिला स्मृती दिन आहे. त्या निमित्ताने आम्ही मित्रमंडळांनी, चावरे मित्रमंडळ, भीमजयंती मंडळ या मित्रमंडळांनी सचिन चावरेच्या स्मृती दिनानिमित्त रक्तदानाचा शिबिर आयोजित केलेला आहे. तर त्या निमित्ताने आम्ही बुद्धविहारामध्ये रक्तदान शिबिर चालू आहे. बरेच जण रक्तदान करत आहेत. अजून काही यायचे राहिले गावातील काटकंबा गावातील सर्व नवयुवक येत आहेत. त्यानंतर नांदेडून शंकरराव चव्हाण शासकीय दवाखान्यातील टीम पोहोचलेली आहे आणि रक्तदान शिबिर व्यवस्थित चालू आहे. धन्यवाद.